नाशिकच्या गोंदे एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, 25 गावांना हादरे. स्फोटानंतर कंपनीत आग. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडर 25 रुपयांनी महागला. विजेचे दरही 1.35 रुपये वाढण्याची शक्यता. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, लव जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधात जनाक्रोश. कोरेगाव भीमात आज 205वा शौर्य दिन. विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल. अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सिल्लोडमध्ये जमिनी लाटल्याचा आरोप. सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दाखल. विरोधी पक्षांसह स्वकीयांकडूनही कुरघोड्या. सत्तारांच्या वक्तव्याने शिंदे गटातील खळबळ. चव्हाट्यावर जाहीर चर्चा टाळा. केसरकरांचा सल्ला. मुख्यमंत्री आज सिल्लोड दौऱ्यावर. ठाकरे कुटुंबियांविरोधात किरीट सोमय्यांची तक्रार. उद्धव ठाकरे वायकर कुटुंबियांनी कोरले 19 बंगल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप. आणि शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात भाविकांची तुफान गर्दी. देवदर्शनाला नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल. छत्रपतींचा विचार म्हणजे